आणि बदलापूर नगर परिषदेतील शिवसेनेचे 25 माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, तालुका प्रमुख शैलेश भोईर, युवासेना शहर अधिकारी रोहन पाटील, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाराम कांबळी, अंबरनाथ पंचायत समिती विद्यमान 5 सदस्य, जिल्हा परिषद अंबरनाथ तालुक्यातील 3 सदस्य, अंबरनाथ ग्रामीणचे 16 विद्यमान सरपंच अशी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची मुख्य व्यक्ती, मुख्य पदाधिकारी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत या निवासस्थानी जातील। आमचे प्रतिनिधी थेट या निवासस्थानापाशी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। उदय, खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक शिंदे गटामध्ये सहभागी होता आहेत, सगळे शिवसैनिकच आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शिवसेनेचं काम करणं सोडणार नाही आहोत, पण शिंदे गटासोबत आहोत, आत्ताचं काय अपडेट? सुवर्णा, मी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत या निवासस्थानी आहे आणि एकापाठोपाठ एक ठाणे आणि पालघर जिल्ह्यातले शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, ते एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। नवी मुंबई असो, ठाणे शहर असो, कल्याण डोंबिवली असो, भिवंडी असो, असं कुठलंच शहर राहिले नाही। सर्वच शहरांचे मुख्य पदाधिकारी जे आहेत ते एकनाथ शिंदे गटामध्ये एकापाठोपाठ एक सहभागी होत आहेत। आता नेमके कुठले पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले, थेट आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत ठाण्यातील शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के आहेत। आपण त्यांना किती नगरसेवक, किती जिल्हा अध्यक्ष म्हणा, परिषद अध्यक्ष म्हणा किंवा इतर शहर अध्यक्ष म्हणा, किती जण आज सहभागी होते? आज या ठिकाणी आमचे बदलापूर नगरपालिका आहे, त्यातले जवळजवळ सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे आमचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य, त्याचबरोबर शहापूर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी असे या ठिकाणी शिंदे साहेबांना समर्थन देण्याकरता, शिंदे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याकरता ही सर्व मंडळी आलेले, संपूर्ण आणि ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्व लोकप्रिय पदाधिकारी शिंदे साहेबांच्या बरोबर येतात आले साहेब। पण आता किती हे नगरसेवक, आपण इथे थेट दृश्य पाहू शकतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात इथे जे बदलापूर, अंबरनाथ असेल अशा सर्व शहरातील जे मुख्य नगरसेवक असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, असे सर्व इथे एकनाथ शिंदे गटाला समर्थन देण्यासाठी इथे आलेले आहेत। आपण सर्वांची खूप मोठ्या संख्येने ठाणे जिल्ह्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते असे सहभागी होण्यासाठी, तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले, काय सांगाल तुम्ही? आपण पहिला प्रवेश घेऊ, पहिला आहे ना प्रवेश घेऊ त्यांचा आणि मग बोलतो ना मी, पहिला प्रवेश घेऊ आणि नंतर बोलतो। बरोबर, तर आपण इथे पाहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आलेले आहेत आणि ते आता जे प्रतिनिधी उदय जाधव तर या अग्रदूत निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या आहेतच, मात्र ही थेट दृश्य आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। पालघर आणि बदलापूर उपनगर जी आहेत, त्या उपनगरामधले अनेक शिवसैनिक पदाधिकारी हे शिंदे गटामध्ये सहभागी होत आहेत, म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याकरता हे सगळे आलेले आहेत, नरेश म्हस्के त्यांच्यासोबत आहेत। बदलापूरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय, कारण ते सगळेजण एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याकरता इथे उपस्थित आहेत। बदलापूरचे सगळे नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरता आलेले आहेत, आधी त्यांच्याशी संवाद साधू आणि मग मी प्रतिक्रिया देईन असं एकनाथ शिंदे म्हणालेत। त्या सगळ्यांना आपल्या भावना एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवायच्या आहेत, आमचा तुम्हाला पाठिंबा, आम्ही तुमच्या सोबत होत असं या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना सांगायचं आहे। नरेश म्हस्के हे या ठिकाणी उपस्थित आहेत, ही ती सगळी मंडळी आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, हे सगळेजण आता शिंदे गटात सहभागी होत आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय अग्रदूत या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना परिसरातली। आमचे प्रतिनिधी उदय जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वी पुण्यातले सगळे शिवसैनिक पदाधिकारी हे यांनी घोषणा केलेली होती की ते नंदनवन या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केली होती आणि आता आपण बघतोय ती बदलापूर पालघर या परिसरातली दृश्य, जिथे
बदलापूर पालघर या परिसरातले सगळे नगरसेवक पदाधिकारी शिवसेनेचे हे अग्रदूत या निवासस्थानी आलेले आहेत आणि ते शिंदे गटाला पाठिंबा देऊ पाहत देत आहेत. उदय जाधव आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत या ठिकाणी. बदलापूर मधले सगळे नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. पालघर मधले सगळे पदाधिकारी शिंदे गटासोबत असणार आहेत. माजी नगरसेवक शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत. बदलापुरातून हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात पोहोचलेले आहेत. तर पालघर मधले सुद्धा बहुतांश पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेले आहेत. नरेश मस्के हे त्या सगळ्यांना इथं घेऊन आलेत. काही वेळामध्ये आत्ता नेमकं अग्रदूत या निवासस्थानात काय घडतंय याचं थेट प्रक्षेपण आपण बघूया. एकनाथ शिंदे बाहेर आलेले आहेत, ते सर्वांशी बोलता आहेत. कोण कोण आत्ता सोबत चालू पाहतं आहे, म्हणजेच शिंदे गटासोबत कोण कोण येणार आहे, त्या सगळ्यांशी संवाद साधत आहेत एकनाथ शिंदे. विशेष करून बदलापूर आणि पालघर भिवंडी या सगळ्या भागातून पदाधिकारी शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या अग्रदूत या निवासस्थानाबाहेर. आमचे प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा तिथे उपस्थित आहेत. बघा आता ही थेट दृश्य आपण बघतोय. कोण कोण शिंदेंसोबत सहभागी होणार आहे, शिंदेंना पाठिंबा देणार आहे, त्याची थेट दृश्य आपल्या समोर आहेत. ह्या सगळ्यांशी एकनाथ शिंदे संवाद साधतायत. त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम आता पदाधिकारी तिथे उपस्थित असलेले नेते करतायत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.